भारत के मुख्य न्यायमूर्ति न्यायमूर्ति डॉक्टर धनंजय यशवंत चंद्रचूड़। Perform the duties of my office without fear or favor, affection or ill will. And that I will uphold the Constitution and the laws. And that I will uphold the Constitution and the laws. महाराष्ट्राच्या खांद्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च जबाबदारी आली आहे, कारण न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी आज देशाचे 50वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली। आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे धनंजय चंद्रचूड यांचं महाराष्ट्राशी आणि त्यातही पुण्याशी खास कनेक्शन आहे। नेमकं हे कनेक्शन काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। मराठमोळे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आज भारताचे 50वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली। राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांना शपथ दिली। न्यायमूर्ती चंद्रचूड हे 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत 2 वर्षांसाठी या पदावर असणार आहेत। न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला। त्यांनी दिल्ली विद्यापीठामधून LLB चे शिक्षण घेतलं। 1998 मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये वरिष्ठ वकील म्हणून नामांकन मिळालं होतं। न्यायमूर्ती चंद्रचूड हे मूळचे पुण्याच्या खेड तालुक्यातील कनेडसर गावचे। ते पुण्याबाहेर गेले तरी त्यांनी नेहमीच गावातील लोकांशी बांधिलकी जपली। कामानिमित्त अथवा काही वेळा ते गावाला भेट देत असतात। गावातील वाडाही त्यांनी तसाच जपून ठेवलाय। न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूड यांनी सर्वाधिक काळ भारताचे सरन्यायाधीश पद भूषवले। त्यांचे आजोबा विष्णू चंद्रचूड हे 1912 साली LLB परीक्षेत राज्यात प्रथम आले होते। त्यानंतर यशवंतराव चंद्रचूड हे 1942 साली आणि त्यांची मुलगी 1971 साली LLB परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आले। कणेरसर गावच्या चंद्रचूड घराण्याची आगळी वेगळी हॅट्रिक म्हणून याकडे पाहिलं जातं। न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड हे 1978 ते 1985 या काळात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते। अनेक ऐतिहासिक निकाल दिलेल्या अनेक घटनापीठांचा तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा ते भाग राहिले। दरम्यान त्यांनी अयोध्या IPCच्या कलम 377 अंतर्गत समलैंगिक संबंधांना गुन्हेगारी ठरवणं, शबरीमाला प्रकरण, आधार योजनेच्या वैधतेशी संबंधित प्रकरण, भारतीय नौदलात महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी अधिकार देणं अशा अनेक निर्णयांमध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे। आमच्या कुटुंबातला एक व्यक्ती परत सरन्यायाधीश होतो, यशवंतरावजी सरन्यायाधीश होतेच, त्याचे वडील, ते 7 वर्ष होते आणि त्याच्यानंतर परत 2 वर्षासाठी आमच्या धनंजयला, माझ्या चुलत भावाला ही महत्त्वाचं पद मिळालं आहे। याच्याबद्दल आम्हाला सर्व चंद्रचूड कुटुंबियांना एवढंच नव्हे तर आमच्या ग्रामस्थांना, नेसर ग्रामस्थांना आणि खेड तालुक्याला निश्चितच भरपूर आनंद होतो आहे। आणि या सरन्यायाधीशपदी गेल्यानंतर तो या देशाला आवश्यक तो योग्य त्या पद्धतीने न्याय देईल ही आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। आणि आत्तापणसुद्धा त्यांनी मुंबई हायकोर्टात असो, अलाहाबाद चीफ जस्टिस म्हणून असो आणि दिल्लीच्या आत्तापण इथल्या 6-7 वर्षामध्ये त्यांनी खूप प्रकारे योग्य पद्धतीने न्याय दिलेला आहे। राम मंदिराचा विषय त्याच्याच मुख्य आधिपत्याखाली होता आणि जे खंडपीठ होतं त्या खंडपीठात सर्वात जास्त ड्राफ्टिंग आणि सर्व एकत्रित गोळा करणं जे होतं ते त्यांनीच केलं होतं। या अशा सगळ्या अनेक न्याय व्यवस्थेबद्दल त्यांनी जे काम केलं आहे त्याबद्दल आम्हाला सर्वांना गावकऱ्यांना फार मोठा अभिमान वाटतो, आनंद वाटतो। त्याचा आमच्याशी कॉन्टॅक्ट असतो नेहमी, येताना कधी कधी म्हणत असतो तो की कधी येणार आहे तो आनंद। आता परवाच दसऱ्याच्या दिवशी 4-5-7 दिवसापूर्वी माझं त्याच्याशी बोलणं झालं आणि त्याला खूप आनंद झाला त्याचा शुभेच्छा त्याला दिल्याबद्दल। आणि त्याबद्दल तो म्हटला की मला यायचं आहे, तुला येऊन कळवतो आनंद। आणि त्याबद्दल त्याचं येणं नेहमी वारंवार असतं, गावकऱ्यांबरोबर चर्चा असते, आल्यानंतर गावकऱ्यांना कळवतो आणि त्याबद्दल गावकरी सगळे एकत्रित येतात, आनंदाची गप्पा गोष्टी त्यांच्याशी होत असतात। धनंजय चंद्रचूड आहेत हे आता देशाचे सरन्यायाधीश होत आहेत आणि होत असताना गावाला खूप मोठा आनंद होत आहे आणि ह्या आनंदामध्ये त्यांच्या कुटुंबांनी आम्हाला शाळेसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आमची बैलगाड्याची केस चालू होती, ते मुंबई हायकोर्टात जज होते, त्यावेळीसुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं
आणि ज्या वेळेस सुप्रीमला गेले आणि सुप्रीमला गेल्यानंतर बैलगाड्याची ज्या वेळेस केस होती ती त्यांच्याच हातात होती आणि तेच त्या ठिकाणी मेन होते. त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचा न्याय त्या ठिकाणी दिला. बैलगाडा मालकांना न्याय देण्याचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीचं केलं आणि त्याचप्रमाणे गावासाठी सुद्धा खूप असं काम चांगल्या पद्धतीने ते करत आहेत. वेळोवेळी आम्ही जे सांगेल ते काम करायला कधी पण तयार असतात. पण त्यांचं न्यायदेवतेचं काम असं आहे की ते कधीही खोटं काम करत नाही. हे नेहमी चांगलं आणि सत्य काम असेल तरच ते करत असतात अशी वारंवार चर्चा होत असते. त्यामुळं या ठिकाणी गावामध्ये आपल्या देवीला आले. देवीला आल्यानंतर देवीचं दर्शन घेणं, येतं वाड्यात आल्यानंतर नरसिंहाचं दर्शन घेणं हे त्यांचं नित्यक्रम असतो. देशाच्या न्याय म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी जे जे कार्य केलं ते प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित खरोखर केले म्हणूनच त्यांना एवढं उच्च स्थान मिळालेलं आहे आणि असंच त्यांनी पुढं करावं एवढीच माझी इच्छा आहे आणि ते पूर्ण करतील म्हणजे ते व्यवस्थित न्यायदान करतील एवढी ही खात्री आहे.